त्या ठिकाण समोर बसत असलेले ज्येष्ठ विचारवंत लेखक प्रकाशक डॉक्टर रामदासजी भटकर, रवींद्रजी उर्मिळ पंढरीनाथ, विचारपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर राजेंद्र मुंडे, डॉक्टर विलास चिंतामण देशपांडे, इंद्रजी गोडके, संजय गेतीगावकर, महामंडळाचे देवसाहित्य संघाचे यशवंतराव संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी, गांधी विचारांचा मराठी कवितेवरील परिणाम या विषयावर बोलताना प्रारंभी मी गांधी विचार आणि सामाजिक राजकीय सांस्कृतिक पर्यावरण यांच्या अनुबंधाचा थोडासा आढावा घेणार. खरं तर यापूर्वी ज्या वक्त्यांनी इथं भाषण दिली त्यानंतर वेगळं भाष्य करण्यासारखं फार ते माझ्याकडे आहे असं मला वाटत नाही. तरी पण माझी म्हणून काही निरीक्षण या संदर्भातली आहेत तेवढी नोंदवण्याचा प्रयत्न मी करतो. मराठी साहित्य आणि महाराष्ट्र ही चौकट न वापरता एकूणच जागतिक परिप्रेक्ष्याचा थोडासा विचार या संदर्भात इथे केला पाहिजे असंही मला वाटते. या ठिकाणी येण्याच्या पूर्वी मी काही पुस्तकं चालली. स्वराज्य दिशा आणि दर्शन नावाचं एक डॉक्टर सुश्री पांढरे पांडे यांचं पुस्तक, अज्ञात गांधी नावाचं नारायणभाई देसाई यांचं एक पुस्तक, महात्मा गांधी काँग्रेस आणि भारताची फाळणी नावाचं देवचंद्र झा अनुवाद रासो सराफ आणि एकनाथ बाबूल यांनी केलेला ते एक पुस्तक मी चालत, लेट्स किल गांधी हे तुषार गांधींचं पुस्तक त्याचा मराठी अनुवाद कसं चालत, महात्म्याची अखेर नावाचं जगत फडणवीसांचं एक पुस्तक तेही मी यापूर्वी इथे येण्याच्या पूर्वी त्यातला काही भाग वाचला काही भाग चालला, मीरा आणि महात्मा नावाचं एक पुस्तक सुधीर कटकरांचं ज्याचा सारंग दर्शन यांनी अनुवाद केलेला आहे तेही पुस्तक, मोहन माया नावाचं डॉक्टर रामदास भटकर यांचं एक पुस्तक, एक अतिशय महत्वाचं वाटणारं पुस्तक आणि जे मी जास्त चालेल म्हणून कदाचित मला महत्वाचं वाटलं असावं, गांधींचे असामान्य नेतृत्व नावाचं पास्कल थॅरन नाझरेथ अनुवाद सुजाता बोडबोले यांचं पुस्तक जरा मी चाललं. याशिवाय राम बापट यांचे दोन लेख, महात्मा गांधींचा राज्य संस्थात्मक विचार आणि महात्मा गांधींचा विचार कार्याचा वसा आणि पर्यावरण हे दोन लेख राज्य संस्था भांडवलशाही आणि पर्यावरणवाद नावाच्या पुस्तकातले, वसंत पळशीकरांचे तीन लेख इथे येण्याच्या पूर्वी, गांधी युग आणि मराठी साहित्य, स्वदेशीनिष्ठ समुदाय, गांधींचा राज्य विषयक विचार, मार्क्स गांधी प्रणित विकास नीतीचे तात्विक अधिष्ठान हे तीन लेख परिवर्तन विचार नावाच्या एका पुस्तकातले, पुस्तकाचा एक लेख गांधी युग आणि मराठी साहित्य आणि चौकटी बाहेरचे चिंतन नावाच्या पुस्तकातले दोन लेख, याशिवाय गोमो कुलकर्णींचं पुस्तक, असं काही साहित्य मी चाळलं. आणि हे चाळत असताना माझी म्हणून काही निरीक्षण नोंदवून मी याठिकाणी आलो आहे. आपले विचार विश्व नावाचं एक पुस्तक डॉक्टर केरम शिरवाडकरांचं, त्याच्यातला गांधींविषयीचा भाग मी मुद्दा या ठिकाणी येताना वाचला. त्याच्यात शेवटी केरम शिरवाडकर लिहितात, गांधींनी मानव जातीला एक आदर्श ध्येय देण्याचा प्रयत्न केला पण ते भारताबाहेर सोडा पण भारतातही यशस्वी झाले नाही. गांधीवादाचा पुनर्जन्म झालाच तर तो बहुधा भारताबाहेर येईल, गांधींपासून असंख्य योजने दूर गेलेल्या भारतात नव्हे. हे विधान अस्वस्थ करणार असलं तरी खरं आहे असं माझं मत आहे. एक आणखी असंच विधान पण थोडस वेगळं या विधानाच्या अगदी विरोधी असणार माझ्या वाचनात आलं, मीरा आणि महात्मा हे सुधीर कटकर यांच्या पुस्तकाचा सारंग दर्शन यांचा यांनी केलेला अनुवाद, या अनुवादाच्या मनोगतामध्ये सारंग दर्शन यांनी एक वाक्य लिहिलं आहे ते असं आहे, 21वे शतक जसं जसं पुढे सरकेल म्हणजे तसं तसं जगाचं सामूहिक शहाणपण पुन्हा गांधींपाशी येऊन थांबल्याशिवाय राहणार नाही. 21वं शतक जसजसं पुढे सरकेल तसं तसं जगाचं सामूहिक शहाणपण पुन्हा गांधींपाशी येऊन थांबल्याशिवाय राहणार नाही.
हे विधान आश्वस्त करणार आहे. मराठी कवितेचे गांधी विचारांशी असणारे अनुबंध मी या केरव शिरवाडकरांचं एक विधान आणि सारंग दर्शन यांचं एक विधान या दोन विधानांच्या प्रकाशात तपासून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. गांधींनी सामान्य माणूस सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिला, गांधींना माणूस कळला. ज्यांना माणूस कळला नाही त्यांना गांधी विचार कळला नाही, त्यांच्या साहित्यात तो आला नाही. ज्यांना माणूस कळला त्यांना गांधी विचारही कळला. सर्व धर्म समभाव, सत्य, अहिंसा, सदाचार, निर्भयता, नैतिकता या विचारांचे गांधी आणि त्या गांधींचा प्रभाव जगातल्या अनेक विचारवंतांवर आहे. त्याची फक्त नावं सांगितली तो काउंट लिओ टॉलस्टॉय, मार्टिन ल्युथर किंग, अल्बर्ट आइन्स्टाईन. नोबेल पारितोषिक मिळालेली खूप मोठी यादी जगातल्या माणसांची असते ज्यांनी सार्वजनिकरित्या सांगितले की गांधींच्या विचारांनी मला प्रभावित केलेला आहे. रवींद्रनाथ टागोर, रोमा रोला, जॉर्ज बर्नार्ड शॉ, दलाई लामा, अडॉल्फ परेझ, इस्किवेल अर्जेंटिनाचे, ऑस्कर अरियास, सांजेस लेक वालेसा, रॅनिक ऑस, शिमान परेझ, मैरियाट करियन, बेटी विल्सम, मदर टेरेसा, अमर्त्य सेन, ऑंग सॉन सू ची, वांगाराई माथई, जिमी कॉल्टर, बराक ओमाबा, अल्बर्ट मुथुली, डेस्टन टुटू, नेल्सन मंडेला या आणि अशा अनेक लोकांनी गांधी विचारांचा प्रभाव सार्वजनिकरित्या मान्य केलेला आहे. मला कवितेकडे जाताना हे मुद्दाम सांगावंच वाटतंय. ट्रान्सफॉर्म गॅझेटचे संपादक हेनरी पॉलॉक असतील, जोसेफ जेटो जॉन्स मधले धर्मगुरु असतील, हर्मॉन केलेनबाग जॉन्स वर मधले श्रीमंत वास्तुविशारद असतील की त्यांनी 1100 एकर जागा दिली आणि नंतर ते तिथे येऊन राहायला लागले, किंवा त्यांना दक्षिण आफ्रिकेतील गांधींच्या चळवळीचा उजवा हात असं म्हटलं गेलं, किंवा मॅडलिन स्लेड असतील ज्यांना मीराबेन म्हटलं गेलं, किंवा कवी कलाकार अहिंसा चळवळीतले कार्यकर्ते आणि तत्वचिंतक लांझाडे वास्तू असतील ज्यांना शांतीदास म्हटलं गेलं, कवी कार्यकर्ते समाजशास्त्रज्ञ डॅनी डोलची असतील, सॅम्युअल इन्व्हन स्ट्रोक असतील, किंवा लॉरेन्स लॉरी विल्फ्रेड ब्रेकर यांनी सेंटर फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर रुरल डेव्हलपमेंट ही संस्था स्थापन करून गांधींच्या विचारांना साजेशी अशी घरं उत्तराखंडच्या पिथोरगडमध्ये आणि तिरुवनंतपुरममध्ये बांधली. गांधी विचार जगणारी काही माणसं, विदर्भातल्या माणसांचा उल्लेख ऋषी साहेबांनी केला आणि त्याच्यावर म्हणला नाही, परंतु श्रीलंकेमधले अहमदवने मगे युदर अहिरत्ने यांनी श्रीलंकेमध्ये सर्वोदय समाधानाची चळवळ चालवली. गांधीजींचा आदर्श, बुद्धाचे तत्वज्ञान आणि आध्यात्मिक विचारसरणी श्रीलंकेतील 38,000 गावांपैकी 15,000 गावांमध्ये ही चळवळ आहे असं मी एका पुस्तकात वाचलं. 5,000 बालवाड्या, 8,000 शिक्षक, 15 ते 20 स्वयंगटातले 1,00,000 स्वयंसेवक, 9,000 शांती सेना केंद्रे. जेव्हा 2004 मध्ये सुनामी आणि भयंकर कहर झाला होता पूर्ण किनारपट्टीवर, तेव्हा या अहिरत्नेच्या सर्वोदय समाधान चळवळीनं मोठं काम केलं. दुसरं एक नाव मला या संदर्भात महत्वाचं वाटते ते डॉक्टर MC मोदी, ज्यांनी गांधी विचारांनी प्रभावित होऊन 5,95,000 19 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या, 46,120 गावांना भेटी दिल्या, 1,21,18,630 रुग्ण तपासले. त्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 1 दिवसात 833 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या 1976 साली नोंद झाली. गांधी विचार जगणारी माणसं, किंवा डॉक्टर बिंदेश्वर पाठक ज्यांनी महिला वाहून नेणाऱ्या लोकांच्या खांद्यावर डोक्यावर महिला राहू नये म्हणून सेप्टिक टँक आणि सुलभ शौचालय याचं इंजिनिअरिंग केलं. ही सारी माणसं मला कवितेकडे येताना फार महत्वाची वाटतात. दुसऱ्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राच्या व्यतिरिक्त, राजकीय आणि इंजिनिअरिंगच्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त संगीत क्षेत्रात काय दिसतं, तर संगीत क्षेत्रातही काही प्रभावाची उदाहरणे मला काही पुस्तकांमध्ये आढळली. प्रसिद्ध सतार वादक रविशंकर यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मोहन कोमसा नावाच्या रागाची निर्मिती केली, आणि प्रख्यात तबला वादक अल्लारक्का
यांच्या साथीने त्यांनी सतारीवर वाजवलेली ही रचना उमेश टू महात्मा गांधी या नावाने 78 मध्ये जर्मन ग्रामोफोन कंपनीने ध्वनिमुद्रित केली. गांधींच्या हत्येनंतर कोणाला तरी वाटावं कोणी काहीतरी तयार करावं आणि त्या प्रभावातून कुणीतरी रागाची निर्मिती केली. रविशंकर यांनी ही बाब मला महत्वाची वाटते. आयरिश संगीतकार ब्रायन बायडे यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली म्हणून इन मेमोरियम ही रचना तयार केली. मला ही गोष्ट महत्वाची वाटते. फिलिप ग्लास या संगीतकाराने सत्याग्रह ही संगीतिका लिहून उत्तर अमेरिकेसह अनेक ठिकाणी अनेक देशात या संगीतिकेचे प्रयोग केले. त्या संगीतिकेचं कंठसंगीत संस्कृतमध्ये आहे आणि दक्षिण आफ्रिकेची गांधीजींनी केलेली जागृती हा त्याचा विषय आहे. नरेश सोहल या जन्माने भारतीय असणाऱ्या ब्रिटिश संगीतकाराने सत्याग्रह ही रचना केली. त्याच्यामध्ये रामधूनचा अतिशय आणि सुंदर वापर त्या माणसाने केलेला आहे. या साऱ्या घटना कवितेकडे येताना मला महत्वाच्या वाटतात. कवितेला जवळ सिनेमात गीत काही प्रमाणात, म्हणून मग गांधींवर गीत लिहिणारे गीतकार हे अनेक आहेत जगात. बॉब डिलन नावाचा गीतकार, पीट मार्टन नावाचा गीतकार, पॅटी स्मिथ नावाचा गीतकार, बॉब लिव्हिंग्टन नावाचा गीतकार, फ्लम लात्रा व्हेस नावाचा गीतकार, ऑंग नावाचा गीतकार, ऑल्फ्रेड ऑल्विन नावाचा गीतकार, बर्नर्ड स्लेटर नावाचा गीतकार, हॉवर्ड कॉर्कोडेल भारतातले वली साहेब ज्यांनी प्यारे बापू की चरणों की लेलो कसम लिहिलं फार पूर्वी, किंवा कवी प्रदीप ज्यांनी दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, हे जे एकही कविता मला अशी आढळली नाही की जी तमाम भारतीयांच्या ओठावर गेली, पण ही कविता मात्र माझ्या जन्माच्या अगोदरपासून मी ऐकत आहे. अमेरिकेतील पब्लिक ब्रॉडकास्टिंग सिस्टीमच्या फोर्स मोटर पॉवरफुल नावाच्या 6 वार्तापटांमध्ये 20व्या शतकातील यशस्वी अहिंसक लढ्याचे चित्रण, त्या भारतातल्या गांधीच्या लढ्याचे चित्रण, ही बाब मला महत्वाची वाटते. गांधी शताब्दी निमित्त, गांधी जन्मशताब्दी निमित्त अमेरिकेतल्या इलिनॉइस विद्यापीठानं एक नाट्य स्पर्धा आयोजित केली आणि त्यावेळी म्हणजे आजपासून 50 वर्षांपूर्वी जगभरातले 187 देश त्याच्यामध्ये सहभागी झाले, भारतही त्यात सहभागी झाला. ही बाब मला गांधी विचारांच्या जागतिक प्रभावाच्या दृष्टीने फार महत्वाची वाटते. तसंच गांधींवरच्या कवितेकडे येताना गांधींवरच्या सिनेमांचा उल्लेख मगाशी झाला. रिसर्च ऍटे परो यांनी गांधी चित्रपट केलाच, मार्क्स रॉबन, नाईट अवर्स टू रामा, श्याम बेनेगल, द मेकिंग ऑफ महात्मा, कमल हसन हे राम नावाचा सिनेमा, अरुण पटवर्धन वॉर अँड पीस नावाचा सिनेमा, अनुपम खेर मैंने गांधी को नहीं मारा, विनोद चोप्रा लगे रहो मुन्ना भाई. लगे रहो मुन्ना भाई हा एक फार असा सहज वाटणारा सिनेमा होता, पण त्यांना भारतीयांच्या मनावर इतकं राज्य केलं की तळपातळीपर्यंत पुन्हा एकदा 2007 साली गांधीचा विचार आजच्या संदर्भात त्या तरुण आहे. मग त्या रेडिओ केंद्राचा वापर असेल त्या सिनेमातला, किंवा गांधींचा त्या मुन्नाबाईशी संवाद असेल, किंवा त्या मुन्नाबाईचं वाईट वळणावरून गांधीगिरीकडे वळण असेल, किंवा गांधीगिरी हा शब्दच या सिनेमातून, तर हे मला फार महत्वाचं वाटते. आर सी मनोहर यांचा महात्मा हा सिनेमा, किंवा अमित छेडा यांचा रोड टू संगम हा सिनेमा, ही सिनेमा मला महत्वाचे वाटतात कवितेकडे येण्याच्या पूर्वी. शिल्पकला गांधींच्या विचारांची ही मला महत्वाची वाटते. न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या इमारतीत अहिंसा नावाचं शिल्प आहे आणि बंदुकीचं टोक असं गुंडाळून ठिकाणचा गुंडाळून असं शिल्प आहे. ते शिल्प मला गांधींच्या विचारांचं जगातला प्रभाव नव्हतं. आधुनिक शिल्पकला आणि चित्रकला गांधीवादाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करते. आपल्याच वर्धा जिल्ह्यातल्या चित्रकार मधल्या का आता लिहून आणलं नाही, मी नावही सांगतो, त्या चित्रकारांना तर बुद्ध आणि गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन कितीतरी चित्र तो मुंबईला असतो तिथल्याच वर्धा जिल्ह्यातला आहे, खूप छान चित्र त्या माणसानं काढलेली. मला चित्रकारांच्या संदर्भात नंदलाल बोस हे नाव महत्वाचं वाटते. त्यांनी जो गांधी वेगवेगळ्या, किंवा एम एम हुसेन यांचं एक चित्र मला फार आवडलेलं, ते म्हणजे गांधी आणि आईन्स्टाईन, त्या आईन्स्टाईनच्या आकृत्याखाली इज इक्वल टू एम सी स्क्वेअर लिहिलेला आहे.
आणि गांधींच्या काही काही लिहिलेले नाही, पण ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या सूत्राची ताकद गांधी नावाच्या एकदम माणसाच आहे हे ते चित्र सुचवते. मला एम एम सीनचे महत्वाचं काम वाटतं, जाहिरातीच्या क्षेत्रावर गांधींचा प्रभाव. मधल्या काळात टाटा फायनान्स नावाच्या त्या कंपनीने एक जाहिरात केली आहे, पाठमोरे गांधी आहे आणि साध्य शोधा साधने आपोआप मिळतील, फाईन पर्पज द मीन्स विल फॉलो नावाची जाहिरात त्याच्यामध्ये गांधीची पाठवलेली आकृती आहे. मला ही आकृती ही जाहिरात मला फार महत्वाची वाटते गांधींच्या प्रभावाच्या दृष्टीनं परिणामाच्या दृष्टीनं विचारांच्या. आणि एकूणच काय तर साहित्य कला नाट्य संगीत स्थापत्य सामाजिक राजकीय चळवळी व्यवस्थापन पर्यावरण मानसशास्त्र विज्ञान तंत्रज्ञान या आणि अशा अगणित क्षेत्रावर गांधींचा प्रभाव आहे, गांधी विचारांचा प्रभाव आहे. मग यापासून जर आपण सारा पाहिलं तर ती अभियांत्रिकी क्षेत्रापासून तर सगळीकडे दिसतं, चळवळीवर मग पाकिस्तानातल्या चळवळीपासून तर जगातल्या इतर अनेक चळवळीवर भारतातल्या चिप्पो आंदोलनासारख्या चळवळीवर गांधींचा प्रभाव आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. गांधी या माणसाच्या संदर्भातली गांधी विचारांच्या संदर्भातली जगाची तहान दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी कवितेत काय चाललेलं आहे, काय झालं काय चाललेलं आहे, मला काय चाललेलं आहे सांगण्यात येते सर, काय झालं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मग काय चाललेलं आहे पण थोडस जरा मागे जाऊन विचार जर केला तर दोन चार गोष्टी दिसतात. गांधी विचारांनी प्रभावित झालेली आणि कृती शब्द आणि कृतीतून गांधी विचार व्यक्त करणारा एकच कवी मराठीत आहे, ते म्हणजे साने. याशिवाय मराठीत मला दुसरा तेवढा प्रभावी कवी दिसत नाही. पत्री हा कवी संग्रह कविता संग्रह गांधी विचारांवर अनन्य निष्ठा आहे त्यांची. असे असले तरी इथेही पुन्हा मला थोडासा एक वेगळा भाग जाणवतो. पत्री संग्रहाच्या चौथ्या खंडात सत्याग्रही घटनाभावे जे आहे ना त्याच्यामध्ये गांधीवाद अधिक साम्यवाद थोडासा साम्यवादाचा प्रभाव तिथेही आहे. खरा हुतात्मा माझे ध्येय मानव महात्माजी खरे सनातनी वगैरे अनेक कविता हा गांधीविषयींचा आदर झालेला आहे. विनोबा गीताईतल्या काही वरी किंवा विनोबाजींचं एकूणच जगणं आणि तत्वज्ञान गांधी विचारांशी तारतम्य पावणार होतं. तुकडोजी महाराजांच्या गांधीचा उल्लेख तिथे झालेला आहे. गांधींनी ज्या ग्राम निर्माणाची भूमिका सांगितली विचार सांगितला तो ग्राम निर्माण कसं असावं हे तुकडोजींनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण तुकडोजीवरही काही प्रमाणात काही ठिकाणी साम्यवादाचा प्रभाव दिसतो. गांधी विचार ही जीवनशैली आणि ही जीवनशैली विचारशैली प्रत्यक्ष जगल्याशिवाय तिचा साहित्य किंवा कवितेमध्ये परिणाम प्रभाव होणं अशक्य आहे. ज्यांना गांधी जगता आली त्यांच्या साहित्य गांधी दिसला हे मगापासून जे आपण ऐकतोय त्याच विचार मी पुन्हा श्रीलंकेत अयुरत्न यांनी गांधी विचार म्हणून 15,000 गावाचे काम केलं किंवा एम सी मोदींनी गांधी विचार जगताना 1 कोटीपेक्षा जास्त रुग्ण तपासले आणि 5,00,000 शस्त्रक्रिया केल्या. साने गुरुजी गांधी विचार जगले म्हणून कविता आणि इतर लेखन करू शकले. पण एक गोष्ट या ठिकाणी आणखी नमूद केली पाहिजे की गांधींना गांधींचं तत्व मांडणारी कविता आणि गांधी आणि आज अशी तुलना करणारी कविता बाबा गोमकरांची महात्म्यांसारखी कविता किंवा राघव जाधव यांचं बापू एक भाषिक चिंतन काव्य असे काही कविता संग्रह महात्मा गांधी यांच्या जीवन कार्य आणि विचारांचे दर्शन घडवणारे आहेत. राघव जाधव यांची बापू एक भाषिक चिंतन काव्य हा जो संग्रह आहे ती गांधी विचारांची दीर्घ कविताच आहे. खरं तर 90 कविता आहेत त्याच्यात वेगवेगळे प्रतिबिंब गांधींच्या संदर्भातले. तो खरं तर गांधींच्या विचारांना आणि गांधींच्या विषयी त्यांना काय वाटलं राघव जाधवांना त्याच्यावरचं तो मुक्त निवेदन आहे, त्यांचा मुक्त संवाद आहे. तो महात्मायन आणि बाबू बोरकरांची महात्मायने कविता आणि राघव जाधवांचं बापू एक चिंतन काव्य हे गांधी विचारांची समरस होण्याची वृत्ती असणाऱ्या कविता दिसतात. मराठी कवितेचा उल्लेख वारंवार मगापासून झाला. अगदी बाबा बोरकर भारत तांबे आनंदराव टेकाडे माधव ज्युलियन मनमोहन नागपूर गदी मांडगूळकर वसंत पालकर कुसुमाग्रज बासी मर्डेकर कृषी रेगे बाबा आमटे राघव जाधव नारायण सुर्वे हे नाव मी ऐकलेले आहे मी पुढे सांगणार आहे. बिबी बोलते राजा मंगवेडेकर वसंत बापट मंगेश पाडगावकर सेनापती बापट राम दोतोंडे ही नाव आता समीक्षकांनी लिहिलेली नाही. श्रीकांत देशमुख वीर धवल परब वसंत दत्तात्रय गुर्जरांचं नाव आलंय. कितीतरी नाव ज्ञानेश वाकुडकर संजय दिगावकर राजेंद्र मुंडे ही दोन माणसं इथं आहेत नाही. डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी वसंत आबाजी डहाके गांधी विचार जर कवितेतला शोधायचा झाला तर
फार वेगवेगळ्या पातळीवर शोधावा लागतो. फक्त गांधीविषयी कविता लिहिली म्हणजे गांधीविचारांची कविता झाली इतकी थातूर मातूर समीक्षा दुर्दैवाने मराठीत झालेली आहे. थोडीशी बाजूला टिकून बोलूया. पुष्कळ नावं नोंदवता येईल. गांधीविषयी कविता म्हणजे गांधीवादाची कविता लिहिणं नव्हे, कवितेवरच्या गांधी विचारांच्या प्रभावाचे स्वरूप.